नमस्कार, ब्यूटीफुल हमेशा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे केसातील कोंडा घालवण्याचे काही घरगुती उपाय। केसात कोंडा होणे ही आजकाल एक गंभीर समस्या बनली आहे, त्यामुळे आपले केस गळायला सुरुवात होते, तसेच केस खराबसुद्धा होतात। तर आज तुम्हाला मी काही घरगुती उपाय सांगणार आहे, यामुळे तुमच्या केसातील कोंड्याची समस्या नक्की दूर होईल। पहिला उपाय आहे मेथी। मेथी तर सर्वांच्या घरात उपलब्ध असतेच। मेथीचा उपयोग फक्त आरोग्यासाठीच नाही तर केसांसाठी केला जातो। त्यासाठी एक कप पाण्यामध्ये काही मेथीचे दाणे रात्रभर भिजत ठेवा, नंतर त्याची जाड पेस्ट बनवून त्यात ॲपल सायडर व्हिनेगर म्हणजेच सफरचंदाचा रस मिक्स करून ते मिश्रण डोक्याला लावा, त्यामुळे कोंडा कमी होतो असे आठवड्यातून 2 वेळा करा। यामुळे तुमची कोंड्याची समस्या नक्कीच दूर होईल। दुसरा उपाय आहे दही आणि मिरं। 2 चमच मिऱ्याची पावडर 1 कप दहीमध्ये मिक्स करून हे मिश्रण टाळूवर 1/2 तासासाठी लावा। त्यानंतर आयुर्वेदिक शॅम्पूने केस धुवा। असे केल्यामुळे देखील कोंड्यांचा त्रास कमी होतो। तिसरा उपाय आहे लसूण। 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या सोलून त्याची पेस्ट बनवा व ती पेस्ट केसांना लावा। त्यानंतर 1/2 तासाने केस स्वच्छ धुवा। त्यानंतर आहे बेकिंग सोडा। यासाठी शॅम्पूमध्ये थोडासा बेकिंग सोडा मिक्स करून ती पेस्ट केसांना लावा, त्यामुळे केसांमधील कोंडा तर नाहीसा होतोच पण केसांना येणारी खाज देखील कमी होते। या व्यतिरिक्त नारळाच्या तेलात लिंबूचा रस मिक्स करून मॉलिश केल्यामुळे देखील केसांमधील कोंडा कमी होतो। कच्ची पपईसुद्धा कोंडा कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहे। त्यासाठी कच्च्या पपईची पेस्ट केसांना लावून 10 मिनिटांनंतर केस धुवावे। असे केल्यामुळे केसांमधील कोंडा होत नाही व केसांचं गळणं देखील थांबतं। जर तुम्हाला कोंड्याच्या त्रासासोबतच केसातील खाजेचाही त्रास असेल तर कोरफडच्या रसात थोडंसं ऑलिव्ह ऑइल टाकून टाळूवर मसाज करा, यामुळे देखील खूप फायदा होतो। अशा प्रकारे केसांमधील कोंडा घालवण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकता। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि तुमचे विचार मला खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आता आपण पाहूया पुढचा व्हिडिओ।